नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीसह महायुतीलाही बिनशर्त पाठिंबा दिला आहे। हा पाठिंबा जाहीर करतानाच त्यांनी मला कोणत्याही वाटाघाटीत पडायचं नाही, फक्त नि फक्त नरेंद्र मोदीसाठीच आपण लोकसभा महायुतीला पाठिंबा देत असल्याचं सांगितलंय। पण आता त्यांच्या या भूमिकेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंचा चिमटा काढला आहे। तर मनसेने भाजपला पाठिंबा दिल्याने मनसेचे पदाधिकारी नाराज होत राजीनामे देत आहेत। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत थेट भाष्य केलं आहे। त्या म्हणाल्या, मन माझं त्यात, मी नाही खात, काय नाही त्यात तर गुळ नाही त्यात, असं ट्विट करत राज ठाकरेंवर टोला लगावला आहे। या ट्विटमध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा असा हॅशटॅग देखील दिला आहे। राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी, वाटाघाटी यानंतर सुरू झालेल्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली, तसेच सर्व चर्चांवर ठाकरेंनी खुलासे केले। पण याच वेळी त्यांनी मनसे महायुतीसोबत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात प्रतिसाद उमटायला सुरुवात झाली आहे। नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे। आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी वेगळीच भूमिका घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी नेहमीच संभ्रम पाहण्यास मिळतो। त्यातूनच आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे। पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पाहावयास मिळतंय। त्यातूनच बुधवारी दिवसभरात दोघा जणांनी मनसेला रामराम ठोकत राजीनामे दिले आहेत। मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा जाहीर केला। मनसे पक्षाच्या सततच्या बदलत्या भूमिकामुळे येथील मनसेचे काही कार्यकर्ते संभ्रमात असून राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना वाढविण्यात व नागरिकांपर्यंत योग्य भूमिका मांडण्यात कार्यकर्त्यांना अडचणी येत असल्याचे म्हणत डोंबिवली विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहिर दौते आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकलाय। पक्षाच्या होत असलेल्या नुकसानीचे आम्हाला भागीदार बनायचे नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी मिहिर दौते यांनी सांगितले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आणि हा निर्णय पटत नसल्याने मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मनसेला रामराम ठोकलाय। कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय, राजसाहेब ठाकरे यांनी भामोश्याची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही। त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात मनसेचे आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही। खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते, पण ते शक्य नाही। त्यामुळे हा प्रवास येथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत असल्याचं कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।